शमनेवाडी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची 76वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. शमनेवाडी पीकेपीएसला 14 लाखांचा नफा. शमनेवाडी पीकेपीएसला 14 लाखांचा नफा. सभा खेळीमेळीत पार. विविध मान्यवर विद्यार्थी व डॉक्टरांचा सन्मान. शमनेवाडी येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची 76वी वार्षिक सभा संघाचे अध्यक्ष जयकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत झाली. यावेळी उदयकुमार खोत, विजयकुमार खोत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्ष जयकुमार खोत म्हणाले, संघाचे 1342 सभासद, गुंतवणूक 1,29,60,394, शेअर भांडवल 56,10,150, ठेवी 3,53,16,965, निधी 83,75,859, तर कर्ज वितरण 6,19,88,100 व खेळते भांडवल 9,56,46,000 असून सभासदांना 12% लाभांश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लागू इरुत्तदे साल नम्म कृषि संघवु डीकेसीसी बेळसाद पीडीपी व्यापार अभिवृद्धि साल हागू चेबु साल. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खानगौंड सर तर अण्णासाहेब बेंडवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार मानले. सरकार ಆ ಪ್ರಕಾರ ತಕ್ಷಣದ ಜಯಕುಮಾರ್ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ರು. ಈ ಸಾಂಗ್ರಹ ಇಚ್ಕೊಂಡು ಗೋಡಾನ್ ಕಮ್ಮಿ ಇತ್ತು, ಆತಿಸ್ಬಿ ನಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಣ್ಣ ಇತ್ತು, ಇದು ಹೆಂಗ್ ಮಾಡೋಪ್ಪ ಪ್ಲಾನ್ ಪ್ರಕಾರ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಅನ್ನವರು ಕರೆಸಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಜನ ಬಿಡಿದಂಗೆ ಇರ್ತ ನಮ್ದು ಹಿಂಗೇನ್ ಹಿಂಗೈತಿ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಇದ್ರಾಗೆಲ್ಲ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಪಡ್ಕೊಂಡ್ರೆ ನಮ್ ಸರ್ಕಾರ ನಮ್ ನಿಮ್ ಕೆಲಸ ಆಗೈತಿ, ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡ್ರು. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗ ಅತಿಶಯ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಮೇಬರ್ ಇವತ್ತು ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಮಾಡಿ ಸರ್ಕಾರ ಬೇಕಾಗ್ತೀವಿ. ಇವತ್ತಿನ ನಮ್ಮ ಸೊಸೈಟಿ ಎಲ್ಲ ಗೋಡಾನ್ ಆಫೀಸ್ ತಯಾರಾಗಿ ಇದ್ರ ಸಲ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಧನ್ಯವಾದಗಳು ಮೊದಲನೇ ಆಗ್ಬಿಡ್ತೀನಿ. यावेळी व्यवस्थापक जयपाल शिरगुप्पे, जितेश खोत, अमित खोत, विकी खोत, अभिजित खोत, अनिल कुमार खोत, राजकुमार खोत, भाऊसाहेब खोत, सुभाष पाटील, राकेश तारदाळे, शोभा नसलापुरे, सुरेशा खोत, भरमा भानुसे, रमेश कुंभार, रमेश फकीरे, अभिजित कोरुचे, अजित कुमार के खोत, अण्णासाहेब भेंडवाडे, गुंडू शिरगुप्पे, एस जी खनकन्नवर, आनंद माने आदी उपस्थित होते.